तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मित्रांनो मी तुमचा भाऊ आकाश बेदरे आपल्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर भावांनो आजच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर त्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मग भावानो आता जसे एक गणपती बाप्पाचं आगमन होईल तर गणपती बाप्पाचं चा आगमन झाल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच गौरी मातेचं सुद्धा आगमन होतं तर त्यांना बऱ्याच जागी महालक्ष्मीसुद्धा म्हणतात तर त्यांच्या आगमनानिमित्त शुभेच्छा देणारं बॅनर कसं तयार करायचं तर त्याच्या संबंधीची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला एकच काम करायचं ते म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सोबतच जो काही पासवर्ड असेल तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो सुद्धा मिळेल आणि सोबत जी काही माहिती सांगतोय तर ही माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आता ही जी डिझाईन असेल तर हे डिझाईन आपण पूर्णपणे पिक्स ॲब ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर बाकीचे जी काही लाईटिंग वगैरे आपल्याला टाकायची असेल तर हो ती सगळी आपण पिक्स ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही ॲप्लिकेशन आज वापरायचे आहेत तर मित्रांनो ज्यांना कोणाला जी फाईल ओपन करता येत नसेल त्यांनी हे जे काही झडार्चवर नावाचं ॲप्लिकेशन असेल तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमची जी काही फाईल असेल तर ती फाईल या ठिकाणी ओपन करायची आहे तर ज्यांना कोणाला जमत नसेल तर ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला काय करायचं चेक करायचं आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत मित्रांनो बऱ्याच जणांच्या जा कमेंट अशा येतात की त्यांना एल पी फाईल ओपन करता येत नाहीये तर भावना जी काही पी 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 फाईल ओपन करायची पद्धत असेल तर त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ हो तयार केलेला आहे आणि ती प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे मराठीतून सांगितलेली आहे की बाबा तुम्ही पीएल फी फाईल कशा पद्धतीनं ओपन करू शकता काय नाही ते तर ज्यांना कोणाला जमत नसेल त्यांनी वर थमनेल दिसत असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्या ठिकाणी जाऊन हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला काय करायचा चेक करायचा जाऊन दोन्ही व्हिडिओ तुम्हाला काय करायचे आधी बघून घ्यायचे तर मग मित्रांनो आता जी काही डिझाईन असेल तर हे डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे तीन ॲप्लिकेशन लागणार आहे तर ॲप्लिकेशन तुम्हाला समजलं असेल कोणत्या इथे तर सगळ्यात आधी काय करायचं पिक्सल लॅब नावाचं जे काय ॲप्लिकेशन असेल तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ओपन करायचं जसंही तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करसाल तर तुम्हाला काहीचं अशा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी जे न्यू नि टक्स्टचं ऑप्शन असेल हे तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचे त्याच्यानंतर डबल चौकनचे ऑप्शनवर क्लिक करून कलर्समध्ये जायचे आणि कलर्समधून कोणता ए कलर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर मी या ठिकाणी काळा कलर सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर इथं प्लस आयकॉनवर हो क्लिक करून गॅलरी नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला आणि जसंही तुम्ही क्लिक कराल तर आता मी या ठिकाणी ऑलरेडी फोल्डर आणलो होतो तेव्हा सेम टू सेम सेंट फोल्डर आणि सेम टू सेम जीज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळं काय करू शकता डाऊनलोड करू शकता आणि ह्यामध्ये सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे काय आता डिझाईनमध्ये मी जे काय डेट पेंज असेल तर ते डेट पेंज या ठिकाणी वापरलेली नाही कारण म्हणलं तुम्ही तुमच्या मनानुसार या ठिकाणी वापरा म्हणून तुमच्यासाठी मी फ्री सोडले आहे तर या ठिकाणी सहा ते सात प्रकारच्या डेट पेंजीस मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि अलग अलग कलरमध्ये आहेत तर ह्या सगळ्या पेंजेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तर त्या ठिकाणून तुम्ही तुम्हाला जी आवडत असेल त्या कलरची पेंजी आणि जसे सेट करायची असेल तशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सेट करू शकता तर आता या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं हे जे काय बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं तर आता हे एक बॅकग्राऊंड नसून या ठिकाणी मी काय केलं तुमच्यासाठी डायरेक्ट सेटअप तयार करून दिलेला आहे तसे म्हणजे तुम्हाला सगळं सोपं होईल अशा पद्धतीने मी या ठिकाणी केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही जो काय देवीमातेचा फोटो असेल तो फोटो आणि आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल तर दोन्ही मी एकत्र काय केलं अटॅच केलेला म्हणजे तुम्हाला हे सगळं लावायची किंवा कट करायची पी एन जी त्याच्यानंतर खालून एरेज करायचं हे सगळं मी टेन्शन या ठिकाणी मिटून टाकलेलं आहे तुमचं तर त्याच्यामुळे जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर सुद्धा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सुद्धा अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत तर त्याच्यामुळे सबस्क्राइब करायला मात्र विसरायचं नाही आहे तर आता हा सगळा सेटअप झाला आहे त्याच्यानंतर काय काय करायचं प्लस आयकॉनवर क्लिक करून गॅलरी नावाच्या ऑप्शनवर हो क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं हे जे काही गौरी पूजन नावाचे टेक्स्ट जे या ठिकाणी दिलेली असेल तर ही जी घ्यायचे त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज हंड्रेड पर्सेंट करून इथं ही पेजी काय करायचं तुम्हाला लॉक करायचे तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सगळ्या पेंजीस काय केल्या त्या ठिकाणी सेटअप तयार करून दिलेला आहे तर ही सेट झाल्याच्या नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून गॅलरी नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तुमचा जो काही मॉडल असेल मॉडल त्याचं नेम प्लॅट आणि त्याचं जे काही नाव असेल तर तिन्ही मी काय केलं एकत्र केलेलं आहे तर अशा पद्धतीची जीस तुम्हाला जर बनवायला येत नसेल आणि तुम्हाला जर माहिती नसेल की भाऊ हे कशा पद्धतीनं तयार करायचं काय नाही ते तर काहीच काळजी करू नका ह्याच्यावरसुद्धा तुमच्या भावानं तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि सोबतच जी काही पी एल पी फाईल असेल तर ती पी एल पी फाईल तुम्हाला बिना पासवर्डची त्या ठिकाणी दिलेली आहे फक्त तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणची जी काही पी एल पी फाईल असेल ती ओपन करायची आणि तुमचा मॉडेल त्या ठिकाणी लावायचा सोबतच नाव वगैरे लावायचे लगेच तुमची सुद्धा अशा पद्धतीची पट्टी काय होईल या ठिकाणी तयार होईल तर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्याने जाऊन तो व्हिडिओ नक्की चेक करा तर आता हा सेटअप झाला आहे त्याच्यानंतर परत प्लस आयकॉन क्लिक करून गॅलरी नावच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी सगळं ची तेव्हा म्हणजे जो काही टेक्स्ट पेंज असेल तर टेक्स्ट पेंजे तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीने या ठिकाणी घेऊन यायचे रिलेटिव्ह साइज हंड्रेड पर्सेंट करून ही पिंजे इथं काय करायचं तुम्हाला लॉक करायचे तर फक्त या ठिकाणी अर्धी डिझाईन आपण तयार केलेली आहे तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर सेम टू सेम इतक्याच डिझाईनची पी एपी फाईलसुद्धा तुम्हाला देणार आहे तर टेन्शन घेऊ नका इथं आल्याच्यानंतर काय करायचं थ्री डॉवर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं डिफिकल्ट हे सॉरी मित्रांनो डायमेन्शन जे काय असतील ते तुम्हाला अल्ट्रा आय आणि सेट करायचे आणि त्याच्यानंतर सेव टू गॅलरी नावाचं एक ऑप्शन दिसेल तर ह्या सेव टू गॅलरी नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं जसे इथं येईल आणि इथं सेव इमेज म्हणून ऑप्शन येईल याच्यानंतर हे ॲप्लिकेशन बंद करायचे आणि सोबतच लागेल काय करायचं तुम्हाला जे काही पिक्सार्ट नावाचं ॲप्लिकेशन असेल तर हे पिक्सार्ट नावाचं ेशन तुम्हाला ओपन करायचं तर पिक्स आर्ट ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवर क्लिक करून एडिट फोटो नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला सर्वात आधी क्लिक करायचे त्याच्यानंतर मध्ये जायचे आणि या ठिकाणी तुम्हाला आता जी आपण जी काही पी एल फाईल सॉरी मित्रांनो जी काही डिझाईन आपण पिक्स पिक्सल मधून सेव्ह केलेली असेल तर ती डिझाईन काय करायचं तुम्हाला या ठिकाणी घेऊन यायचे तर तुमच्या आता स्क्रीनवर दिसत असेल तर अशा पद्धतीची डिझाईन आपण घेऊन आलेलो याच्यानंतर इथं साईडला यायचं आहे ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे रिसेंटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतच्या पेंजेस दिलेल्या आहेत आता म्हणजे जे काही बाकीच्या इथं तीन चार पेंजी दिसत असतील तर या सगळ्या पेंजस तुम्हाला काय करायचं इथं वापरायचे तर सगळ्यात आधी हे जे काही पेंट ब्रश असेल ते पेंट ब्रश इथून ॲड करायचे याच्यानंतर इथं यायचे ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं काय करायचं एक like, तुम्हाला ओव्हले नावाचा इफेक्ट दिसत असेल तर हा ओव्हरले इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा तर हा ओरले इफेक्ट अप्लाय करण्याच्या आधी तुमची जी काही डिझाईन असेल तर ती कॅनव्हवर तुम्हाला काही अशा पद्धतीने छोटी करायची आणि त्याच्यानंतर ही जी काय ही जी काही ही काही असेल तर ही साईज तुम्हाला अशा पद्धतीने सेट करायचे त्याच्यानंतर ओपॅसिटीचे ऑप्शनवर क्लिक करून ह्याची जी काय लेंथ असेल म्हणजे जी ओपॅसिटी असेल तर ही ओपॅसिटी तुम्हाला या ठिकाणी तीसपर्यंत सेट करायचे जसंही तुम्ही तीसपर्यंत घेसाल त्याच्यानंतर एरेझरच्या ऑप्शनवर क्लिक करून एरेझरची सेटिंग बघा कसे होते जर भावना कोणाच्या लक्षात राहत नसेल एरेझरची सेटिंग किती ठेवायची काय नाही ते सेम टू सेम जसे तर सेम टू सेम तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय करायचं सेट करायचे त्याच्यानंतर काही अशा पद्धतीने इथं काय करायचं अप्लाय करून घ्यायचं म्हणजे मॉडलचा जो काही चेहरा असेल तो चेहरा फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं रिकाम करायचं म्हणजे जो काही काळा रंग असेल तो त्या ठिकाणी हटवायचा आणि सोबतच जो काही देवी मातेच्या चेहऱ्यावर जात असेल तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं रिमूव्ह करायचं तर एवढं केल्याच्या नंतर इथून यायचे आणि इथं काय करायचं सेव्ह करून टाकायचे तर बघू शकता या ठिकाणी ही पेंजी सेट झाल्याच्या नंतर कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही कशा पद्धतीने एकदम जबरदस्त झाले त्याच्यानंतर परत ॲड फोटोचे ऑप्शनवर क्लिक करून इथं यायचे आणि फोल्डर ओपन करायचे जसे तुम्ही फोल्डर ओपन करसाल तर ही लाईट पेंजी आणि सोबतच हे जे काही बाजूला पार्टिकल्स असतील तर हे दोन्ही पेनजीस तुम्हाला काय करायच्यात एक साथ या ठिकाणी घ्यायच्यात याच्यानंतर इथं ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करून स्क्रीन करायचे आणि स्क्रीन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने इथे जे काही दागिने दिसत असतील तर या दागिन्याच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आणि ही पेनजी या ठिकाणी काय करायची सेट करायचं आहे तर ह्याची ओपॅसिटी बघा किती ठेवल्या तीच ठेवलेली आहे तुम्हाला सुद्धा तीच ठेवायची त्याच्यानंतर ही पेंजी आहे पिंज घेतल्याच्या नंतर इथे आहे तुम्हाला सॉरी मित्रांनो इथं इथे नंतर काय करायचं ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि हिचे जे काही इफेक्ट असेल तर हा तुम्हाला इफेक्ट काय करायचा लाटनमध्ये सेट करायचा आहे त्याच्यानंतर ही पिंजी काही अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सेट करायचं आहे तर सोबतच हिची जी काही ओपेसिटी असेल तर ही ओपेसिटी तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता जर माझ्या पद्धतीसारखं ठेवायचं म्हणलं तर मी या ठिकाणी तीसवर सेट केलेलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीस या ठिकाणी सेट करू शकता पण काही जणांचं म्हणणं कसं असतं आम्हाला जास्त डार्क डिझाईन आवडते किंवा जास्त लाईट असेल तर डिझाईन चांगली वाटते तर त्या त्यांनी काय करू शकतात त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी लायटिंग काय करू शकतात जास्त सुद्धा ठेवू शकतात म्हणजे ओपॅसिटी जी काय असेल ती तुम्हाला जास्त ठेवायची आहे बाकी काय करायचं नाहीये तर हे झालं त्याच्यानंतर इथून काय करायचं हे सुद्धा डन करून टाकायचं तर हे बघू शकता तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर डिझाईन बघा कशी मस्त दिसते ते तर लॅबमध्ये हे जे काय ऑप्शन असतील तर हे ऑप्शन नाहीये त्याच्यामुळे आपण काय केलं हे सगळे या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो आता इथून काय करायचं तुम्हाला हे डिझाईन कशी सेव्ह करायची त्याची माहिती तो तुम्हाला आहे तर सोबतच हे डिझाईन सेव्ह केल्याच्या नंतर डिझाईन तुम्हाला लाईट रूम ॲप्लिकेशनमध्ये न्यायचे आणि त्या ठिकाणी नेल्याच्यानंतर नंतर थोडीशी कलर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर मग भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला पुढे चलून सुद्धा पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद